मुंबई क्राइम ब्रांचची टीम ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता तिथे लाईव्ह पाहणी करते. कुठले पुरावे सापडत आहेत का, कुठे काही महत्त्वाची अशी अपडेट मिळेल असं काही सापडत आहे का, याची सगळी तपासणी सुरू आहे. हीच ते ठिकाण आहे, हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावरती काल रात्री गोळीबार झाला होता. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जेव्हा निघाले होते तेव्हा याच ठिकाणी त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. 6 राऊंड त्यांच्यावरती फायर करण्यात आले होते, त्यापैकी 3 गोळ्या या त्यांना लागल्या होत्या, 2 गोळ्या पोटात आणि 1 गोळी छातीत लागली होती. आपले प्रतिनिधी सचिन गाड थेट त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सचिन, क्राईम ब्रांच जे आहे ते तिथली तपासणी करत आहे, नेमकं काय मुद्दे त्यांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे? नक्कीच, पुन्हा एकदा क्राईम ब्रांचची टीम इकडे क्राईम सीनवरती दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा घटनास्थळ आढावा इकडे घेतला. तिथे 6 गोळ्या याच ठिकाणी बाबा सिद्दीकी वरती यांच्यावरती फायर करण्यात आला. 3 हल्लेखोर हे दडून बसले होते आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती देखून असा गोळीबार केला. काल या संपूर्ण घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली. एवढ्या ज्या 6 बुलेट होत्या त्या इकडनं जप्त करण्यात आल्या. फॉरेस्ट एसएसएची टीम देखील इकडे आलेली होती. मात्र आता पोलिसांना काही नवीन माहिती मिळालेली आहे आणि काही आणखी पुरावे इथे सुटले असण्याची शक्यता आहे आणि त्याचाच इकडे वेध घेताना मागोवा काढताना आपण गुन्हे शाखेचं पथक इकडे बघू शकतो. या ठिकाणी ज्या गाड्या पार केलेल्या होत्या त्या देखील अजूनही तशाच ठेवलेल्या आहेत. क्राईम सीनला कोणीही धक्का लावला नाही. मात्र काल रात्रीची वेळ होती आणि तेव्हा सगळे पुरावे गोळा करणं पोलिसांना करायचे शक्य झालं नसेल. काही पुरावे आता सुटले आहेत का आणि दिवसाच्या उजेडात ते पुरावे पोलिसांना सापडतात का याचा इकडे पोलीस मागोवा घेताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणापासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती विशाल सिद्दीकी यांचं ऑफिस आहे आणि त्याच ऑफिसमध्ये काल बाबा सिद्दीकी होते आणि तिथून या ठिकाणी त्यांच्या गाड्या पार केल्या होत्या आणि आपल्या गाडीकडे येत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंधाधुंद असा गोळीबार करण्यात आला. 3 आरोपी इथे दबा धरून बसले होते. काल देवीचं विसर्जन सुरू होतं, विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या आणि त्यामुळे इथे मोठी गर्दी होती आणि याच गर्दीचा फायदा उठत तिघा आरोपी बाबा सिद्दीकी यांच्यावरती देखील असा गोळीबार केला. जवळपास 6 राऊंड त्यांच्यावरती फायर करण्यात आले आणि त्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. एक अन्य जो पादचारी इथे होता, तो निवडणुका बघण्यासाठी आला होता, त्याच्या देखील पायाला गोळ्या लागल्या आणि तो देखील इथे जखमी झाला. त्याचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. एवढंच नाही, जे प्रत्यक्ष जखमी होते आणि ज्या लोकांनी या 2 आरोपींना पकडून दिलं त्यांचं देखील स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्यात अशी काही माहिती पोलिसांना मिळालेली आहे. ज्यातून असा अंदाज बांधला होतोय की काही पुरावे हे अजूनही या घटनास्थळी असू शकतात आणि म्हणून आपण बघितलं की आता सकाळी पुन्हा एकदा गुन्हे शाखेचं पथक तिथे येऊन गेलेलं आहे. पुन्हा एकदा क्राईम सीनचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. 2 आरोपींना या ठिकाणून पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. एका आरोपीला तत्काळ पकडण्यात यश आलं, तर दुसरा आरोपी हा फरार झाला होता आणि शेजारीच असलेल्या एका गार्डनमध्ये ते लपून बसला होता. मात्र त्याला देखील पोलिसांनी पकडलं. त्यानंतर जो तिसरा आरोपी होता त्याला शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिसांचं डॉग स्क्वॉड देखील होतं, त्याने देखील जो तिसरा आरोपी होता त्याचा काही वास येतो का तो शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसरा आरोपी पोलिसांच्या हातातून निसटलेला आहे आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या जवळपास 4 टीम या परराज्यात देखील रवाना झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की 2 आरोपी, एक हरियाणाचा आहे आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे, यांना अटक करण्यात यश आलेलं आहे. सुपारी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिली होती, मात्र ही सुपारी कोणी दिली? आणि सचिन, आपण असेच आमच्या सोबत जोडून राहा कारण की आपल्याकडून या घटनास्थळावरून आम्हाला अपडेट घ्यायचे आहे. सध्या आपण पाहतोय की घटनास्थळी मुंबई क्राईम ब्रांचचं पथक पुन्हा एकदा पोहोचलं आहे आणि ते तपासणी करतायत. कुठे काही सुटलंय का आणि काही महत्त्वाची माहिती हाती लागतीय का असा त्यांचा अंदाज आहे आणि त्यामुळेच त्याच दृष्टिकोनातून पुन्हा एकदा पाहणी केली जातीये. कुठलेही पुरावे सोडण्याच्या तयारीत क्राईम ब्रांच सध्या नाहीये.